मी आजपासून घरी जाणार नाही, लग्न करणार नाही, संसार करणार नाही आणि पाहुणे रावळ्याशी नातं जवळचं ठेवणार नाही आणि मी या देशाचा पंतप्रधान होऊन जाईल, तुला भेटायला येईल आणि मी जवळजवळ 7 लाख लोकांच्या घरी जेवण केलेलं आहे आत्तापर्यंत 7 लाख घरांच्या आणि 10 लाखाच्या वर लोकांच्या चहा घेतला. यशवंत सेना काढल्यामुळं धनगरात फिरल्यामुळं धनगर सुखा लागला धनगर समाजाने. मी ती बऱ्यापैकी पुसण्याचा प्रयत्न केला कारण माझे 4ही आमदार झाले त्यात एकही धनगर नाही. ती मुंडे साहेबांनी आल्या मला फोन केला. मुंडे साहेबाला म्हणले, मुंडे साहेब म्हणले माझ्या मला तुझी दोस्ती करायची. म्हणजे काय साहेब म्हणजे माझं काय बाहेर देशात चालेल राज्यात नाही परंतु मला बीड जिल्ह्यामध्ये तुझी युती करायची. मुंडे साहेब म्हणले हात जोडून ते पडा म्हणजे माझी विनंती आहे आणि वहिनी बी होती आपल्या जसपीत आहे तसं आम्ही बसल्यानंतर म्हणजे माझं एवढी बारा आहे तू बारामतीत लढ आणि बारामतीत पवारसाहेबांची शिटी येऊ द्यायला निवडून पण तू तिथं स्ट्रगल चांगला करते म्हणून फाईट जोरात करते मार. आणि मला गडकरी साहेबांनी मुंडे साहेबांनी मध्ये बसवलं आणि दोघांनी हे चापण मारले इकडून म्हणजे वाद्या तू काय कर तू कमळ चिन्ह घे आणि तू परत दुसऱ्या दिवशी पक्षात तू पक्ष सोडून जा. नाही नाही मला खासदार व्हायचं आहे ती माझ्याच चिन्हा व्हायचं आहे तुमच्या मेहरबानीवर नाही व्हायचं. अलायन्स आहे ना मी अलायन्स जसं वागायचं बाकीच काय मला चालणार नाही. त्यावरून समजून गेलं की ह्यांना आपला पक्ष काय वाढून द्यायचा नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची नियत नाही पण बीजेपीची पण नियत नाही आणि तिथं आज काँग्रेस फार मोठा होता. आम्ही लहान होतो तेव्हा दगड टाकला तर काँग्रेस आता काँग्रेसला बघाय माणूस मिळत नाही. काही दिवसाने अवस्था बीजेपीची तीच होणार आहे आणि ह्यांना पाडू शकतो एवढी भानगड करू आपण. मी कोणाला पाडायचं कोणाला आडायचं एवढ्या ह्यात ठेवू आणि बीजेपीनेही मला शिकवलं फार चांगलं आहे. आपण भाऊ म्हणून नातं केलं पण त्यांनी भाऊ म्हणून नाही ते दुश्मन कसे करतात मांडीव पाट्याकडून कापून टेकतात. त्यांनी शिकवलं की माझे जाणकर तू सावध राहा. मी आपलं भोळेपणानं राहिलो म्हणजे माझ्या मनात काही नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी आमचा आमदार फोडला परत जागा दिली नाही त्या शेवटच्या 10 मिनिटात गोड बोलत भेटलं आता म्हणलं तुम्ही डाव टाकलाय ना तुम्ही स्टार्ट किया एन मै करूंगा म्हटलं.